पालिका परिवहन कर्मचाऱ्यांचे थकित वेतन द्या, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिला आहे. पालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा गेल्या 9 महिन्यांपासून पगार नाही, त्यामुळे परिवहन कर्मचाऱ्यांनी पगार द्या अशी मागणी करत बेमुदत संप पुकारला आहे. बुधवारी परिवहन कर्मचाऱ्यांना तात्काळ पगार देण्याची मागणी करत कामगार नेते नरसय्या आडम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. पालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासनाकडे परिवहन व्यवस्था सुरळीत होण्याबाबत कोणतेही धोरण नाही, तळमळ नाही, परिवहन व्यवस्था सुधारणेबाबत कोणताच व्हिजन नाही, त्यामुळे कामगारांचा वेळेत पगार होत नाही. परिवहन कर्मचाऱ्यांना तात्काळ थकित वेतन देऊन प्रशासनाने 90 बसेस तात्काळ सुरू कराव्यात. या मागण्यांबाबत जोपर्यंत विचार होत नाही तोपर्यंत संप असाच चालू राहणार, असा इशारा यावेळी कामगार नेते नरसय्या आडम यांनी दिला. लोकांचे 6 महिने झाले पगार नाही, या मोर्चामध्ये परिवहनचे कर्मचारी सहभागी झाले होते.